नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, चळवळ हा शब्द कधी कानावर पडला आहे? हो, वृत्तपत्रातनं किंवा बातम्यांमधून, दूरदर्शनच्या बातम्यांमधून हा शब्द अनेक वेळा आपल्या कानावर पडत असतो. गुंडाबंदी विरोधी चळवळ असेल, त्यानंतर बालविवाह विरोधी चळवळ असेल, नशामुक्त चळवळ असेल, विद्यार्थ्यांची चळवळ असेल, शेतकऱ्यांची चळवळ असेल, अशा अनेक चळवळींचे नावं आपल्या कानावर नेहमी पडत असतात. एखादी घटना घडली, समजा एखाद्या गावामध्ये एखाद्या मुलीचं बालवयामध्येच तिचं लग्न होत असेल, तर दुसऱ्या दिवशी पेपरात बातमी येते की या गावामध्ये बालविवाह प्रतिबंध चळवळ राबवण्याची गरज आहे. एखाद्या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दारूचं सेवन केलं जात असेल, तर त्या गावामध्ये पुन्हा दारूविरोधी चळवळीची गरज आहे असं आपल्याला ऐकायला मिळतं. शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या बाबतीत अनेक ठिकाणी आंदोलनं होतात, शेतकऱ्यांची चळवळ ही अशीच पुढे जायला हवी अशा पद्धतीचे सांगणारे अनेक जण आपल्याला बातम्यांमध्ये, वृत्तपत्रांमध्ये त्यांची भाषणं आपण ऐकतो, वाचतो. विद्यार्थी मित्रांनो, ह्या सगळ्या ज्या चळवळी आहेत, या चळवळींचा उल्लेख जेव्हा आपण ऐकत असतो, वाचत असतो, तर या चळवळी म्हणजे काय आहे हे आपल्याला कळतं का? किंवा समजा एकाच घटनेच्या संदर्भामध्ये एकाच विषयामध्ये कार्यरत असलेली ही चळवळ, हिचा लढा एकाच विषयासाठी असतो का? किंवा तुम्ही विद्यार्थी म्हणून अशा कुठल्या एखाद्या चळवळीमध्ये सहभागी होऊ शकता का? या चळवळीमध्ये जर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तर ह्या चळवळीला अधिक महत्व प्राप्त होईल, किंवा चळवळीचे जे काम आहे ती अधिक चांगल्या पद्धतीने होईल असं तुम्हाला वाटतं का? विद्यार्थी मित्रांनो, निश्चित याचा विचार करायला हवा. परंतु या सगळ्यांचा विचार करण्याच्या अगोदर आपल्याला ह्या चळवळी म्हणजे काय, या चळवळींचा काही इतिहास या महाराष्ट्राच्या भूमीला लाभला आहे का, या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या समस्यांवर वेगवेगळ्या चळवळी राबवल्या गेल्या होत्या का, त्या चळवळी किती प्रमाणात यशस्वी झाल्या, या सगळ्या चळवळींचा इतिहास, या चळवळींबद्दलची माहिती आपण आजच्या पाठामध्ये पाहणार आहोत. आपला आजचा पाठ आहे सामाजिक व राजकीय चळवळी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मागच्या पाठामध्ये आपण शिकलोय की राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष, हे पक्ष कुठले कुठले पक्ष राष्ट्रीय पक्ष आहेत, कुठले प्रादेशिक आहेत, त्यांना राष्ट्रीय पक्ष का म्हणतात, यांना प्रादेशिक पक्ष का म्हणतात, त्यांच्या स्थापना कधी झाल्या, यांचे नेते कोण होते, हे सत्तेत कधी होते, या सगळ्या गोष्टींचा आपण मागच्या पाठामध्ये माहिती घेतली. आणि आपल्याला माहिती या पक्षांची निर्मिती का झालेली आहे, मग तो राष्ट्रीय पक्ष असो किंवा तो प्रादेशिक पक्ष असो, या पक्षांचं उद्दिष्ट एकच आहे की जेव्हा जेव्हा निवडणुका येतात त्या निवडणुकांमध्ये आपला पक्षाचा अजेंडा लोकांसमोर ठेवावा, निवडणूक जिंकावी आणि आपल्या पक्षाने सत्तेत राहावं, हा त्यांचा मुख्य अजेंडा असतो. पण आपण पाहिलं की जेव्हा एखाद्या पक्षाला आपला राजकीय पक्षाचा अजेंडा ठरवायचा असेल, वेगवेगळ्या राजकीय पक्षांची भूमिका जी आहे ती सर्वसमावेशक असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की राजकीय पक्षांना अगदी खालच्या स्तरापासून तर वरच्या स्तरापर्यंत सर्वसमावेशक पद्धतीचा विचार करणं गरजेचं आहे. सार्वजनिक स्वच्छतेपासून तर अंतराळ मोहीमपर्यंत अशा पद्धतीने सर्व घटकांचा विचार करून त्यांना तो निर्णय घ्यावा लागतो. समाजातील सर्व घटक, समाज घटकांच्या समस्यासाठी राजकीय पक्षांकडे कार्यक्रम असावा लागतो. समाजातील एकाच घटकाचा, समाजातील एकाच जातीचा, समाजातील एकाच पक्षाचा एकच अजेंडा समोर घेऊन जर राजकीय पक्ष चालायला लागले तर ते सर्वसमावेशक असं आपल्याला म्हणता येणार नाही. मग समाजातील कुठल्या कुठल्या घटकांचा विचार त्यांना करणं गरजेचं आहे, तर शेतकरी असेल, समाजातील महत्त्वपूर्ण घटक शेतकरी आहे, कामगार आहे, उद्योजक आहेत, तसेच महिला आहे, युवा वर्ग आहेत, ज्येष्ठ व्यक्ती आहे, या सर्व घटकांचा विचार करून राजकीय पक्ष जो आहे तो आपली धोरणं ठरवित असतो. आणि ही सगळी धोरणं ठरवित असताना राजकीय पक्षांना ह्या धोरणाच्या माध्यमातून आपला राजकीय पक्षाचा अजेंडा लोकांसमोर ठेवावा लागतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, ह्या सर्व अजेंडा किंवा राजकीय पक्षांचा अजेंडा ठरवण्यासाठी ह्या समाजातील घटकांना वेळोवेळी आपली समस्या त्या स्तरावर घेऊन जाण्यासाठी चळवळीच्या माध्यमातून त्या समस्येचं उत्तर शोधावं लागतं. आणि आजच्या पाठामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या चळवळी ज्या आहेत, ज्या सामाजिक स्वरूपाच्या असतील, ज्या राजकीय स्वरूपाच्या असतील, या चळवळींचं महत्त्व आणि या चळवळींचा इतिहास आजच्या पाठामध्ये